देशभरात सेवा व समर्पण अभियानांतर्गत अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्यांतर्गत भाजपच्या वतीने उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग 20 मध्ये आज नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर ठेवण्यात आले होते. आधार मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल व नायर सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल यांच्या माध्यमातून सर्व नागरिकांसाठी या मोफत शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाजप पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक तेजस कांटपे, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, पनवेल शहर महिला अध्यक्ष वर्षा नाईक, वैद्यकीय सेल अध्यक्ष ज्योती देशमाने, जयराम मुंबईकर, किशोर मोरे उपस्थित होते. सर्वप्रथम मी असं सांगेन, आता आपण पाहिलेलं आहे की 2 वर्ष कोरोनाने थैमान घातले आणि हे थैमान घातलेलं असताना आपले आदरणीय नेते माजी खासदार लोकनेते रामशरण ठाकूर साहेब यांनी जवळजवळ 5 कोटीचं धान्य संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये वाटप केलेलं आहे. एक नाही 2-3 वेळा हे धान्य वाटप केलेलं आहे. त्यानंतर येथील स्थानिक नगरसेवक असतील त्यांनी मास्क वाटप केलेले आहे, सॅनिटायझर वाटप केलेलं आहे. म्हणजे जे जे नागरिकांना गरज असेल त्याचं त्याचं वाटप केलेलं आहे. अर्थातच आपण पाहत होतो की कोणाच्या घरातील कमावता माणूस गेला होता, कोणाच्या नोकऱ्या गेल्या होत्या, आणि त्या दृष्टीनं हे आपल्याला करणं गरजेचं होतं आणि त्या दृष्टीने हे सर्व आम्ही करत होतो. त्या दृष्टीनं आजसुद्धा आपले माननीय पंतप्रधान यांच्या वाढदिवसानिमित्त इथे सेवा समर्पण अभियानांतर्गत एक आरोग्य कॅम्प ठेवलेला आहे आणि प्रभाग 17 सुद्धा संदीप पाटील यांनी कापडी पिशव्यांचा कॅम्प घेतला आहे. तर असे एक ना अनेक उपक्रम आपण राबवत आहोत. तर सेवा समर्पण अभियानांतर्गत हा एक कॅम्प आहे आरोग्य विभागातर्फे. तसेच 2 ऑक्टोंबर रोजी आपली सीकेटी कॉलेज आहे, सीकेटी कॉलेजला सर्व 14 वर्षावरील मुलींसाठी आपण कॅन्सरची म्हणजे कॅन्सर होऊ नये यासाठी वॅक्सिन देत आहोत आणि यासाठी 1000 मुलींची नावं आपण गठीत केली आहेत. आणखीन काही येतील त्यांची त्यांनासुद्धा ही वॅक्सिन दिली जाणार आहे. अशा पद्धतीनं आपले कार्यक्षम आमदार माननीय प्रशांत ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही सर्व कामे चालू आहेत. अर्थातच हा जो कॅम्प चालू आहे आमच्या येथील कातकरवाडीमध्ये प्रभाग 20, तर येथे आपले सभागृह नेते हे सुद्धा इथे आपल्यासाठी काँक्रिटीकरण करून देणार आहेत. कारण आपण पाहिलेलं आहे, आम्ही पत्र दिलेलं आहे इथलं आणि काँक्रिटीकरणाची मागणी केलेली आहे, पण सिडको सगळीकडे आम्हाला ह्या बाबतीत अडवत आहे. तरी सभागृह नेते परेश ठाकूरजी यांनी आता अधिकाऱ्यांना वॉर्निंग आदेश दिलेले आहेत आणि त्या दृष्टीनं येथील काँक्रिटीकरणाचं कामसुद्धा आम्ही पूर्ण करून घेऊ. जास्तीत जास्त नागरिकांना सेवा कशा देता येतील यासाठी आम्ही सदैव प्रयत्नात राहू. कारण आदरणीय लोकनेते रामशरण ठाकूर साहेबांचा सल्लाच असा आहे की आपण जनतेचे सेवक राहून आपण ही सर्व कामं करायची आहेत आणि त्या दृष्टीनं आम्ही जास्तीत जास्त कामं मग इथे स्थानिक नगरसेवक मी स्वतः असेल, तेजस कांटरेजी असतील, अजय बैराजी असतील आणि आमचे ज्येष्ठ माजी नगरसेवक जयंत पगडेजी असतील, ते प्रभाग 20 आहेत सर्व. तर सर्वांच्या सहकार्याने आम्ही सर्व कामंही करत आहोत. आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 20 सेवा व समर्पण कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकनेते आपलं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आज मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. आज गेले 2 वर्षापासून कोरोनाचा जो प्रादुर्भाव आहे या कोरोनाच्या ह्याला घाबरून जे गोरगरजू नागरिक या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं आजारीपण आलं असलं तरी ते त्या ठिकाणी हॉस्पिटलला जायला घाबरत असतात, तर त्या सर्व गोष्टीला पाहता आपले लोकनेते रामशरण ठाकूर साहेब हे त्यांच्या सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी विविध कार्यक्रम राबवत असतात, पण सेवा व सर्व सेवा समर्पण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज या ठिकाणी विविध कार्यक्रम राबवले जात आहेत. तर त्याचाच एक जो आहे, आज या ठिकाणी आधार हॉस्पिटल असेल व नायर हॉस्पिटल असेल यांच्या माध्यमातून गोरगरजूंचे जे हिमोग्लोबिन, शुगर टेस्ट, डोळे तपासणी या ही शिबिर या ठिकाणी राबवली जात आहे.
मी अशा पद्धतीने रामजी ठाकूर साहेब असतील व आपले आमदार प्रशांतजी ठाकूर असतील, सभागृह नेते परेशजी ठाकूर असतील, त्यांचे आभार मानतो. भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या 71व्या वाढदिवसानिमित्त सेवा समर्पण अभियान या अंतर्गत रायगड जिल्ह्याचे लाडके आमदार कार्यसम्राट प्रशांतदादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या पनवेल शहरचे अध्यक्ष माननीय जयंत पगडेजी यांच्या सहकार्याने, माननीय उपमहापौर चारुशीला घरत यांच्या सहकार्याने प्रभाग क्रमांक 20 सेक्टर 16 या ठिकाणी आपण संपूर्ण आरोग्यशिबिर विनामूल्य औषध वितरण आणि नेत्र तपासणी याचं आयोजन आधार हॉस्पिटल पनवेल यांच्याकडून आरोग्य तपासणी आणि नायर हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्याकडून नेत्र तपासणी असं आयोजन केलेलं आहे. या उपक्रमामध्ये विनामूल्य औषध वाटप गरजेनुसार आणि विनामूल्य चष्म्यांचं वाटप आपण करत आहोत. हे सगळं कार्य करण्यासाठी आपल्याला स्थानिक नगरसेवक तेजस कांत्रेजी, संदीप पाटीलजी अशा सगळ्या कार्यकर्त्यांचं सहकार्य मिळालं आणि इथे कार्यक्रम आयोजित केला आहे. भारतीय जनता पार्टी नेहमीच अशा प्रकारचे उपक्रम करत असते. गेले 2 वर्ष कोरोनाने जे थैमान मांडलेलं आहे त्या दृष्टिकोनातून आरोग्य शिबिर हे महत्त्वाचं ठरलं जातं, त्यासाठी आपण आयोजन केलेलं आहे. अशा प्रकारचे कार्य करण्यासाठी आमचे माननीय लोकनेते रामशेजी ठाकूर यांचं आम्हाला नेहमी मार्गदर्शन, यांचं सहकार्य आणि यांचं मोठं कार्य आहे, त्यांचा आदर्श ठेवून आम्ही काम करण्याचे प्रयत्न करतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.